सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आंजीला पशाने सांगितलेले सत्य ऐकून मोठा धक्का बसतो त्यानंतर आंजी आणि अवनी ह्या घरातल्या खुलीमध्ये स्वयंपाक करत असतात तर बाहेरच्या खुलीत अवनीचे बाळ खेळत असते तेवढ्या ज्योती खेळत असलेल्या आवनीच्या बाळासमोर येते तेव्हा ज्योती तेथील उशी काढते आणि बोलते की ह्या गोंडस बाळाला मी आता काय करणार असे म्हणत ज्योती त्या बाळाला हातात घेते तर बाळ खाली पडू नये म्हणून आवनीने कॉटच्या कडेला उशी ठेव लावलेली असते तेव्हा ज्योती बाळाचा किस घेऊन बाळाला कॉटच्या कडेला ठेवते आणि बाळ पडू नये म्हणून लावलेली उशी काढून घेते आणि तेथून निघून जाते तेवढ्यात मोठा आवाज येऊन बाळ रडण्याचा मोठा आवाज येतो तेव्हा ते ऐकून ते ज्योती आणि आवनी पळत पळत बाळापाशी येतात तर समोरचे दृश्य बघून अंजे आणि आवनीला मोठा धक्का बसतो तिकडे पशा हा सरिताकडे येतो तेव्हा पशा खूप दारू पित असल्याचे सरिताला वैभवकडून समजलेले असते व सरिता पशाला आजपासून त्याने दारू प्यायची नाही असे पशाला शपथ घालते आणि पशाला तसे वचन मागते तेव्हा आता पशा सरिताला दारू न पिण्याचे वचन देणार का तर अवनीचे बाळ खाली पडले का हे बघण्यासाठी आणि सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा